भिवंडीमध्ये यंदा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा ठाम विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय. कारण बाळामामांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष आणि त्यांच्यावर करण्यात आलेली तपासणीची कारवाई यामुळे भिवंडी आणि बाळामामा चर्चेत आलेत. त्यामुळे यंदाचं भिवंडीचं गणित कसं आहे, शरद पवारांनी त्या ठिकाणी काय डाव टाकलाय आणि कुणाल पाटील यांना यंदाची निवडणूक जड जाऊ शकते का, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. कपिल पाटील हे भिवंडीचे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. भिवंडी मतदारसंघाबद्दल बोलायला गेल्यास हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा शरद पवार यांच्या गटाला मिळाली आहे. त्यामुळे पक्षांतर करून राष्ट्रवादीत आलेल्या बाळामामांना उर्फ सुरेश म्हात्रेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची उमेदवारी चर्चेत आलीच, मात्र सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर केलेली कारवाई. उमेदवारी मिळताच अवघ्या काही तासात त्यांच्या ऐवई येथील आर्किओलॉजी वर्ल्ड येथील गोदामांची पाहणी करण्यासाठी MMRDA अधिकारी गेले होते. कोणतीही नोटीस बजावली नसताना अचानक पथक आल्याने ही राजकीय आकसापोटी कारवाई झाल्याचा आरोप म्हात्रे अर्थात बाळामामा यांनी केला. आता या कारवाई बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता सुरुवातीला आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं गणित कसं आहे ते पाहूयात. या मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. भिवंडी पश्चिम मधून महेश चौगुले तर मुरबाड मधून किशन कतोरे हे भाजपचे 2 आमदार आहेत. रईस शेख हे भिवंडी पूर्व मधून समाजवादी पक्षाचे एकमेव आमदार आहेत. भिवंडी ग्रामीण मधून शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे 2 आमदार आहेत. तर शहापूर मधून दौलत दरोडा हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आता भिवंडीमुळे आघाडीत बिघाडी होणार असल्याचे चिन्ह दिसते, ती का हे देखील जाणून घेऊयात. आता या मतदारसंघाच्या इतिहासाबद्दल बोलताना मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही वेळेला या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसची थेट लढत झाली होती. शिवाय दुसऱ्या क्रमांकाची जी मतं होती ती या ठिकाणी काँग्रेसच्या खासदाराला अर्थात उमेदवाराला मिळाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता, मात्र शरद पवारांनी आग्रहाने भिवंडीची ही जागा मागून घेतली. आता यामुळे झालं काय तर काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार होते ते बंड करतील किंवा निवडणूक लढवतीलच असं चिन्ह दिसून येतं. आता ज्या सुरेश म्हात्रेंना अर्थात बाळामामांना शरद पवारांनी उमेदवारी दिली त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. सुरेश म्हात्रे यांच्या पक्ष बदलामुळे देखील ते चांगले चर्चेत आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकल्यास 2009 त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी भिवंडी पश्चिम मधून विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. पण 2011 त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि मनसेच्या तिकीटावर त्यांनी 2014 भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 2015 ते पुन्हा शिवसेनेत गेले आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांनी 2021 प्रवेश केला. 2022 पुन्हा पक्ष बदलत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकताच जानेवारीच्या 2024 मात्र त्यांनी शिवसेनेतून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. पण 2 टर्म खासदार राहिलेला कपिल पाटील यांच्या विरोधात सुरेश म्हात्रे अर्थात बाळामामा यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी चांगला डाव खेळाय असं सांगितलं जाते. आता शरद पवारांची इथली खेळी काय जाणून घेऊयात. कपिल पाटील विरुद्ध बाळामामा अर्थात सुरेश म्हात्रे हा वाद शरद पवारांनी हेरलाय. कारण 2019 जेव्हा म्हात्रे अर्थात बाळामामा हे शिवसेनेत होते त्यावेळी 2019 शिवसेना पक्षात असतानाही महायुती व भाजपचे उमेदवार असलेले खासदार पाटील यांना मात्र त्यांनी जाहीर विरोध केला होता. आणि तेव्हापासूनच बाळामामा आणि कपिल पाटील यांच्यातील राजकीय वाद समोर आला. याशिवाय विकासाच्या मुद्द्यावरून हे दोघे भिवंडीत कायम आमने सामने आलेले दिसून येतात. भिवंडीच्या विकास कामामध्ये पाटील यांचं योगदान नसल्याचा आरोप वारंवार सुरेश म्हात्रे करत असतात. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे कपिल पाटील यांना बाळामामा अर्थात सुरेश म्हात्रे टफ फाईट देऊ शकतील का. तर बघा, बाळामामा हे भिवंडीतील स्थानिक नेते आहेत, बाळामामा हे देखील आगरी समाजाचे आहेत, तर कपिल पाटील हे देखील आगरी समाजाचे आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांच्याप्रमाणे बाळामामा यांना आगरी समाजाचा पाठिंबा आहे. समाजकार्यासाठी ज्यांनी कसली कंबर, सुरेश म्हात्रे बाळामामा एक नंबर असे कार्यकर्ते नेहमीच त्यांचे म्हणत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केल्याचं देखील पाहायला मिळालं. हे सगळं असलं तरी फक्त आगरी समाज नव्हे तर इतर सर्व जातीचे बाळामामांना साथ आहे. कारण त्यांनी कधीही जातीवाद न करता न बघता त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना आर्थिक मदत केल्याचं देखील सांगितलं जातं. आणि असंच करत त्यांनी इतर लोकांना देखील आपल्या सोबत जोडल्या. या सगळ्यामुळेच भिवंडी लोकसभेच्या लढाईत बाळामामा हे कपिल पाटलांना तुल्यबळ उमेदवार मानले जातात. त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी उभी राहिल्याने सुरेश म्हात्रे हे भिवंडीतील
कपिल पाटलांची यंदाची हॅट्रिक पूर्ण होऊ देतील का हे पाहणं महत्वाचं आहे. हे सगळं गणित असं जरी असलं तरी या ठिकाणी MIM आणि समाजवादी पक्ष निर्णायक ठरतो. समाजवादी पक्ष आणि MIM हे पक्ष या ठिकाणी उमेदवार देतील का याची देखील उत्सुकता लागली. असं सांगण्याचं कारण काय तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आगरी, कुणबी, आदिवासी, मुस्लिम अशा मतदारांची संख्या जास्त आहे. शिवाय जलील भिवंडीमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे आता भिवंडीमधून MIM आणि समाजवादी पक्ष आपला उमेदवार देईल का हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडे लक्ष लागून राहिले. या सगळ्या समीकरणात पवारांचा डाव, MIM समाजवादी पक्षाची भूमिका आणि यामुळे भिवंडीमध्ये पाटील यांना ही निवडणूक जड जाऊ शकते. तुम्हाला काय वाटतं, बाळामामा कपिल पाटील यांना टफ फाईट देऊ शकतील का? कोण असेल भिवंडीचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.